नमस्कार, खूप खूप स्वागत आहे फूड ट्यूबर्स किचनमध्ये। आज आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासून झटपट बनणारी पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी खूपच झटपट होते। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करून मला नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी। जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ही मूग डाळ मी 2 तास पाण्यात भिजवत ठेवलेली होती। तुम्ही पाहू शकता सहजच तुटते आहे, याचा अर्थ ही मूग डाळ आपली चांगली भिजलेली आहे। आता यामधलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत। तर डाळीतलं सगळं पाणी मी काढलं आहे आणि नुसती डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे। तर इथे मी सगळी डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात। आता 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून झाकण लावून वाटून घ्यायचं आहे। गरज लागली तर यामध्ये पाणी घालायचं आणि पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। तर अशा पद्धतीने मी ह्याची पेस्ट करून घेतली आहे। आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सर धुवूनच यामध्ये पाणी घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता याची थिकनेस, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे। आता 1 चमचा हळद पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही हे मिश्रण। आता यामध्ये इनो घालायचं आहे आणि इनो घालून एकसारखं एकाच डायरेक्शनला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपलं हे बॅटर तयार आहे। आता इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी हे तेल चांगलं लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे तेल कुकरच्या भांड्याला लावून घेतलेलं आहे। तुम्ही कुठलाही दुसरं भांडं घेऊ शकता। आता आपण जे मुगाच्या डाळीचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालून घेऊया। तर मी सगळं मिश्रण यामध्ये घातलं आहे। थोडंसं हाताने असं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यातली हवा किंवा बबल्स काय असेल तर ती निघून जाईल। आता यावर थोडीशी मिरची पावडर अशी भुरभुरून घेऊया। थोडीशी मिरची पावडर अशी घालायची आहे। आपलं हे मिश्रण आता ढोकळ्याचं तयार झालेलं आहे। गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे, यामध्ये पाणीसुद्धा गरम केलेलं आहे। आता हे भांडं ठेवायचं आहे यामध्ये आणि झाकण लावून शिटी न लावता 15 मिनटं मंद गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। तर हा ढोकळा मी 15 मिनटे वाफवून यानंतर बाहेर काढला आहे कुकरमधनं आणि पूर्णपणे थंड केलेला आहे। आता सुरी घ्यायची आहे आणि याच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने लूज करून घ्यायचं आहे। आता आपण हा ढोकळा डीमोल्ड करणार आहोत। तर यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि यावर ठेवायची आहे आणि डब्बा उलटा करून आपण हा ढोकळा आता डीमोल्ड करून घेऊया। वरून थोडासा टॅप करायचा आहे म्हणजे ढोकळा सहजच निघेल। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता याला उलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता कलर खूपच मस्त आलेला आहे फ्रेंड्स। आता याला आपण कट करून घ्यायचे आहे। तर अशा लहान लहान पीसेसमध्ये आपण हे कट करून घेणार आहोत। तुम्हाला जेवढी साईज हवी त्या साईजमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता। हा मूग डाळीचा ढोकळा असल्यामुळे खूपच पौष्टिक आहे, बनवायला सुद्धा खूप सोपं आहे। 15 ते 20 मिनटामध्ये आपला हा ढोकळा बनवून होतो। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला हा ढोकळा नक्की ट्राय करा। तर हा ढोकळा आपला कट करून तयार झालेला आहे। आता फोडणी तयार करायची आहे। तर फोडणी पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, राई आणि जिरं घालायचं आहे। यानंतर हिंग पावडर घालूया। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। 2 ते 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। हा तडका चांगला गरम झाला की व्यवस्थित असं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धी वाटी म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आपला हा तडका आता तयार झालेला आहे। चमच्याने मिक्स करून संपूर्ण ढोकळ्यावर हा तडका घालून घेऊया। हा मुगाचा ढोकळा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकतात। खूपच पौष्टिक लागतो फ्रेंड्स। तर अशा पद्धतीने झटपट बनणारा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तुम्ही हा ढोकळा मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। तर तुम्ही पाहू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि खूपच सॉफ्ट असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे। तर मार्केटमधनं आणून बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच तुम्ही अशा पद्धतीने हा ढोकळा हिरव्या चटणीबरोबर खायला द्या। खूपच टेस्टी लागतो।
बेसनचा ढोकळा नेहमीच करत असाल तुम्ही तर अशा पद्धतीने एकदा मूग डाळीचा ढोकळा नक्की बनवून बघा। तर झटपट होणारी ही मूग डाळीच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। टेक केअर, बाय बाय।